नमस्कार सुप्रियाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या चिंचेची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्यानंतर त्यातले पाणी काढून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर थोडेसे जिरे घातलेले आहेत हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अशी ही हिरवी चिंच असते ती स्वच्छ पाण्याने धुवून तिचे असे काप करून घेतलेली आहेत ते इथे आपण घालून घ्यायचे आहेत त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं साखर घालायची आहे आणि हे ओबडधोबड मिक्सरवरून वाटून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथे गॅस सुरू करून एका भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे थोडीशी आता आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर घालणार आहोत त्याचप्रमाणे इथे आपण थोडीशी हळद पावडर सुद्धा घालून घ्यायची आहे म्हणजे याने एक छान कलर येईल अशी ही खमंग फोडणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही ते आता आपण ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे ही चटणी झटपट आणि स्वादिष्ट होते त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता आणि ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका थँक्यू